मनपा आयुक्त तुकाराम मुंडे के तबादले के फैसले के खिलाफ युवा सेना के उत्तर नागपुर के विधानसभा युवा अधिकारी गणेश सोलंके ने राज्य सरकार को पत्र लिखकर उन्होंने शहर की कोविड मुक्त होने और परियोजना पर पूरी होने तक मुंडे के तबादले को रोकने की मांग की, अन्यथा युवा सेना की ओर से आंदोलन की चेतावनी दी गई है। बुधवार को मनपा आयुक्त तुकाराम मुंडे के तबादले की खबर ने सियासी गलियों में खलबली मचा दी। एक और कुछ लोग इस खबर पर खुशी जाहिर कर रहे हैं तो कुछ इस फैसले के खिलाफ है। गणेश सोलंके का कहना है, यदि मुंडे का तबादला होता है तो शहर में शुरू परियोजनाओं पर रोक लग जाएगी, साथ ही जिस तरह से कोविड संक्रमण फैल रहा है उसका रुकना भी मुश्किल सा हो जाएगा। यदि ऐसा नहीं चाहते है तो मुंडे के तबादले को तुरंत रोक दे, इसमें शहर की भलाई है। आज आम्ही शिवसेना युवा सेनेच्या वतीने जीपीओ पोस्ट ऑफिस इथे आज सीतारामन कुंठे यांना आज आम्ही पत्र पाठवलेलं आहे। तुकाराम मुंडे यांची काल बदली झाली, त्याबद्दल आम्ही आज त्यांना बदली थांबवण्याकरिता आज आम्ही त्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि मुख्यमंत्री सचिवालय यांना सुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे की यांची बदली तात्काळ थांबवण्यात यावं, कारण की नागपूर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हे मोठ्या संख्येमध्ये होत होता, परंतु तुकाराम मुंडे साहेब जेव्हापासून नागपूरमध्ये कार्यरत आहेत तेव्हापासून ह्या नागपूरमध्ये कोरोनाची जी महामारी आहे हे कमी प्रमाणात आहे। माझं नाव गणेश सोळंके, मी युवासेना उत्तर नागपूर विधानसभा संघटक आहे। आज रोजी आम्ही सगळे शिवसैनिक इथे उपस्थित झालेलो आहोत। आमचे लाडके आयुक्त, नागपूरचे मनपा आयुक्त तुकारामजी मुंडे यांची बदली मुंबईला झाल्या कारणाने नागपूरवरून त्यांची पडकाफडकी बदली झाली, या अनुषंगाने आम्ही सगळे शिवसैनिक इथे जमून आम्ही सरकारला निवेदन करतो आहे की त्यांची जी बदली आहे ती थांबवावी आणि त्यांना पुनश्च एकदा नागपूरचे आयुक्त म्हणून नियुक्त करावे, याकरता आम्ही मा श्री सीताराम कुंटे साहेब अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांना सदरचं पत्र त्यांच्याकडे आम्ही पाठवलेलं आहे आणि ते पोस्टाने पाठवल्या कारणाने आम्ही सगळे शिवसैनिक इथे उपस्थित झालेलो आहोत। आणि हे युवा मोर्चा श्री काउन झाले यांची बदली, त्यांची बदली काही म्हणजे राजनैतिक जे हे आहेत राजनैतिक दबावामुळे त्यांची इथून बदली करण्यात आलेली आहे। सामान्य व्यक्ती जे पण आहेत ते मुंडे साहेबांना खूप चांगल्या पद्धतीने खूप याने म्हणजे त्यांच्या कामाला ॲप्रिशिएट करतात आहेत आणि त्यांना आनंद होता की मुंडे साहेब इथे आहेत म्हणून, परंतु काही राजनैतिक लोक आहेत की त्यांच्या दबावाखातर ते त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे। माझं नाव ॲडव्होकेट नितीन रुडे आणि हे सदरचं आम्ही पत्र युवा सेनेचे गणेश सोळंके यांच्यासोबत आम्ही इथे येऊन हे पत्र महासचिव साहेब सीताराम कुंटे साहेब यांना आम्ही सदरचं पत्र पाठवत आहोत। मुंडे के काम से हर कोई अवगत है, लेकिन जिस तरह अचानक उनका तबादला किया गया है शहरवासियों के लिए भी विश्वास करना मुश्किल है। मनपा के नए आयुक्त 28 अगस्त से अपना पदभार संभालेंगे। देखना यह है कि मुंडे द्वारा चलाई गई इस शासन प्रिय प्रणाली पर आयुक्त राधाकृष्णन भी किस तरह से चलते हैं। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दीपिका धनेश्वर की रिपोर्ट, इन बीसीएन न्यूज़ नागपुर।